नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेस स्टडीवर तुमचे स्वागत आहे. आपला विषय आहे अंकगणित आणि आपला टॉपिक चालू होता घातांक म्हणजेच इंडायसेस. तर यावर आपण पहिल्यांदा समजून घेतलं की घातांक म्हणजे काय आणि त्यानंतर आपण नियम समजून घेतले. तर नियम तुमच्या समोर आहे, हे नियम आपण पूर्ण एक एक समजून घेतले आणि त्यानंतर त्यावर आधारित काही एक्झाम्पल घेतले आणि त्यामधील उर्वरित एक्झाम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे 256 घातांकाला 0.16 गुणेला 16 घातांक 0.18. तर याला सॉल्व्ह करायचं आहे, तर इथे गुणाकाराचा नियम लागू होईल. तर गुणाकाराचा नियम आहे हा. तर इथे पहिल्यांदा आपल्याला बेस सारखे आणायचे आहे, तर याला बेस सारखं आणायचं म्हणजेच इथे 16 आहे, इथे 16 आणू शकतो. म्हणजेच 16चा वर्ग म्हणजे 256 आणि बाकी घातांक जसाच्या तसा गुणेला 16, ही टर्म जशीच्या तशी. त्यानंतर आपल्याला आता बेस सारखे मिळाले आहे, परंतु इथे गुणाकार होतो 16 2 × 0.16 म्हणजेच 0.32 गुणेला 16 ^0.18. त्यानंतर आता इथे बेस सारखे आहे तर याची बेरीज होईल याप्रमाणे, म्हणजेच 16 याची बेरीज म्हणजेच 0.5. तर 0.5 म्हणजे किती? 1/2. आणि आता आपल्याला हे 2 कॅन्सल करायचे आहे, म्हणजेच हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग. म्हणजे हे 2 कॅन्सल झाले, आपला आन्सर आलं 4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. तर यामध्ये बघा, इथे 2 ब्रॅकेट्स आहे. तर पहिल्यांदा आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच इथे 3 आहे छेदाला, तर हे आपल्याला 3 कॅन्सल करायचे आहे, म्हणजे 2 म्हणजेच 8. तर इथे 3 कॅन्सल होईल, अधिक 3 म्हणजे 27, इथे 3 कॅन्सल होईल आणि 3 घातांकाला जसेच्या तसे, 5 तसेच्या तसे आणि घातांकाला 1/4 तसाच्या तसा. त्यानंतर हे सॉल्व करायचं, ते 5 2 + 3 = 5 घातांक 3 आणि इथे ब्रॅकेटचा घातांक 1/4. त्यानंतर इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे आणि पायासारखं आहे, म्हणजे 5 ^1 + 3 म्हणजे 4 आणि हा घातांक जसाच्या तसा, म्हणजे इथे 4 कॅन्सल आणि आपलं उत्तर 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 16^3/2 + 16^-3/2. तर यामध्ये काय करायचं आहे, जे छेद आहे ते आपल्याला कॅन्सल करायचे आहे. म्हणजेच याला आपण 2 फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजेच 4 म्हणजेच 16 आणि त्याचा घातांक 3/2 जसाच्या तसा, प्लस 4 आणि -3/2 तसाच्या तसा. त्यानंतर 2 कॅन्सल, म्हणजेच 4^3 + 4^3. तर याला आपल्याला 4³ जसाच्या तसा, तर इथे वजा आहे, म्हणजे याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर व्यस्त करू शकतो, म्हणजेच 1/4. तर याची बेरीज करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 4³ × 4³ + 1 आणि छेदाला 4³ जसाच्या तसा. त्यानंतर 4³ किती? 64 × 64 + 1 आणि छेदाला 4³ म्हणजे 64. तर 64 × 64 किती? 4096 + 1 आणि छेद जसाच्या तसा. त्यानंतर 4096 + 1 म्हणजेच 4097 आणि छेदाला 64. तर हे फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 256 ^5/4. तर याला 4 कॅन्सल करायचे, म्हणजेच याला 4 फॉर्ममध्ये, म्हणजेच 4 फॉर्ममध्ये, म्हणजेच 4^4 म्हणजे किती? 256. नसेल तर करून पाहायचं, 4 × 4 × 4 × 4 4 × 16 16 × 64 आणि 64 × 256. तर हे झालं 4^4 आणि इथे घातांक जसाच्या तसा. त्यानंतर 4 कॅन्सल, म्हणजेच 4^5. तर 4^5 किती? 1024.
तर हे फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा टॉपिक संपलेला आहे. यावरून यावर आणखी प्रॅक्टिस करा. जे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सेट असतील ते डाउनलोड करून त्यावर प्रॅक्टिस करा. आणि तुमच्याकडे कोणतं बुक्स असेल तर त्यामधील एक्झाम्पल घेऊन त्यावरसुद्धा टाईम लावून प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक चालू करू. आणि नेक्स्ट टॉपिक आहे सर्ट्स म्हणजेच करणी. तर हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि नवीन अपडेट्स आणि नवीन नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करा. आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर धन्यवाद.